नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त जोरदार पाऊस शकत आहे। छोटीशी अपडेट आहे, पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत। बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर सविस्तर जाणून घेऊया। सुरुवातीला आपण बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये। नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल या ठिकाणी सापुतारा या ठिकाणी मध्यम ते भागामध्ये जोरदार पाऊस शकत आहे। सापुतारा, ओझर, कळवण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे। सटाणा, देवळा, चांदवड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शकत आहे। वणी, दोधांबे मध्यम स्वरूपाचा राहील। जोपूल, ओझर, नाशिक, नागपूर, देवळाली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत आहे। त्र्यंबक, वाडीवार्थे, मंडेगाव, इगतपुरी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा मात्र या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील। इगतपुरी, आंबेवाडी, वशाला, खर्डी या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो, जोर थोडा जास्त राहील। तिरडे, डुबरे या ठिकाणी मध्यम सरींनी शकत आहे, भाग बदलत जोरदार होऊ शकतो। पांढुर्ली, सिन्नर, निमगाव सिन्नर तसेच मंजूर, देवगाव, माळसाखरी, नागपूर, निफाड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, वावीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणे शकत आहे। पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते लासलगाव, पाटोदा या ठिकाणी मध्यम सरींनी शकत आहे। येवला तालुक्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। मालेगाव, मनमाड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकता। कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, राहता, जवळकी, वावी, कलवड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकता। पुढील 3 दिवसांमध्ये 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच श्रीरामपूर, संगमनेर मध्यम स्वरूपाचा राहील। अकोला तालुक्याकडे मात्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। राजूर, अकोला, समशेरपूर हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकता या ठिकाणी आहे। राहुरी, घोडेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे। देवळाली, प्रवारा, राहुरी, वांभुरी, वडाळा, भैरवा तसेच घोडेगाव, शिरळ, माका या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत आहे। वांभुरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील। अहमदनगर, राळेगाव, काडा, जामखेड तसेच शेवगाव, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत असून जामखेडकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। तसेच श्रीगोंदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नूर, मंचर, चाकण या ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे, भाग बदलत जोरदार पाऊस राहील, जास्त ठिकाणी मध्यम सरींनी शकत आहे। तसेच पुणे, सासवड, लोणद, फलटण, बारामती मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत आहे। दौंड, राहू, शिरूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, शिरूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो। अळकोटीकडे मध्यम सरींनी शकत आहे पुढील 3 दिवसांमध्ये आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एकदा पाऊसाचा जोर वाढत आहे। साताराच्या पश्चिमेला पुढील 3 दिवसांमध्ये मेधा, ओसूरपोट, सौराट, अरळशे, शिंग्यावडे हलक्या मध्यम सरींनी शकत या ठिकाणी देखील आहे। आणि पूर्व भागाकडे कोरेगाव, रहिमतपूर, अणदाह, पोससावेली, वडूज, कठावणी, दालदैवडी, मोलाद्रकी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत आहे। उत्तर भागाकडे देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मोल, आद्राखी, देवरा, आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये। आणि सोलापूरमध्ये मात्र जोर जास्त राहील। करमाळा, इंदापूरकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। अकलूज, पेलिव, सांगोली, पंढरपूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। इचलगाव, माहूळ, सोलापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत पुढील 3 दिवसांमध्ये आहे। वैरग, बार्शी, परांडा या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। अक्कलकोट या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शकत आहे। जतसंख, मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये आहे। सांगलीकडे जोर वाढत आहे थोडा। तर सांगलीमध्ये बघितलं असता सांगली, तासगाव, विटा, मायणी, कुची, नागज हा जो सर्व काही परिसर आहे, कुची, नागज, कानापूर, चिंके, आटपाडी, सांगोले या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकत असून कृंदावड, कुडाची या ठिकाणी हलक्या सरी, अग्नीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर जिल्ह्याकडे पाऊस शकता फार काही नाही। पुढील 3 दिवसांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून जास्त भागामध्ये हलक्या सरी, तुरळक ठिकाणी भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, खिनी, इस्लामपूर या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि मित्रांनो, या ठिकाणी किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा हलक्या सरींनी शकत आहे, काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। राजापूर, रत्नागिरी हलक्या सरी, साक्रपा, माखजन या ठिकाणी देखील हलक्या सरींनी शकत आहे। कोयना, पाटणकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। माखजन आणि कोयना, पाटण या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम सरींनी शकता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। प्रतापगडकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। गोरेगाव, दिवेघर मध्यम सरींनी शकत आहे। रोहा, लवासा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेनशिरावली, खोपोली मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे। कुसर, कर्जत, नेलर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे। नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। वसई, विरार, पालघर, वाडा, शहापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता असून शहापूरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, हा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील। शहापूर, खर्डी, वशाला, कोठारे, इगतपुरी, आंबेवाडी,
वाड़ी सम्राट कुंडा सेनवा तसेच वैशाखरे हा जो सर्व काही परिसर आहे कोठाले तसेच महाड जुन्नूर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आहे। तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस हा बघायला मिळू शकतो। नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील। काटोल कोडाली नरखेड या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। सावनेरकडे हलक्या सरींची शक्यता आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। परशिवनी वाकोली कंपट्टी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे। नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। तर भंडारा जिल्ह्यामध्ये उत्तरेला जोर थोडा कमी राहील मात्र दक्षिणेला उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगा वाडियल या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आपल्याला बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो गोंदियामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये गोंदिया लांजी वारसवणी बालाघाट साकोली दिवरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। आणि गडचिरोलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आरमोरी गडचिरोली मुरुमगाव कापसी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। चामोर्शी मुलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये चंद्रपूर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। चंद्रपूरकडे शिरपूरकडे जोर जास्त राहील। राजुरा चंद्रपूर भद्रावती हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय। आणि यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ तसेच या ठिकाणी पांढरकवडा क्यापरुई दिग्रस दरवा नेर यवतमाळ सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। जोधमोहा कलाम बाबळगाव फलेगाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर पारबणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये अमरावती चांदूर हलक्या मध्यम सरींची शक्यता उत्तर भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही। हलक्या मध्यम सरी मुजरी मोर्शी वरुड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। अचलपूर चिखलदरा या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। आणि अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। पातूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे। तसेच अकोट आणि तेल्हारा या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मरसूळ मालेगाव वाशिम हलक्या सरींची शक्यता असून मंगळूर पेर कारंजा आणि खेडा या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतोय। बुलढाणामध्ये लोणारकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय लोणार आणि देऊळगाव राजा या परिसरामध्ये। तर या ठिकाणी बीबी लोणार देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तर बाकी भागाकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही। मेहकर चिखली मोहराचे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र हलक्या सरी जळगाव जामोदकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ मुक्ताईनगरकडे पावसाची शक्यता फार काही नाही। यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। अमळनेर पुरोळा धरंगाव एरंडोल पाचोरा भडगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। धुळे साक्री मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। नंदुरबार या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। शहादा तळोदा अक्कलकुवा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। नावपुरी सरवाडीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। संभाजीनगरच्या उत्तरेला जोर कमी राहील पुढील 3 दिवसांमध्ये। तर या ठिकाणी दौलताबाद एलोर गुफा देवगाव या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार होऊ शकतोय। मात्र हतनूर कन्नड आंबाला साईगाव आणि चाळीसगाव हलक्या सरींची शक्यता आहे। फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। औरंगाबाद सेंद्रामडी सीपिपटी काचोड पाचोड या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय। बिटकीन निंबी जळगाव गंगापूर आणि धरण क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैकवणे भक्तापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये गंगापूर वैजापूरकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि जालना जिल्ह्यामध्ये जालना तसेच अंबड पातूर हा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तसेच रामशोभा छोटा वाडी गोदरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून बीड जिल्ह्याच्या उत्तरेला गेवराई आणि उमापूरकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। माजलगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून बीड वळवणी तळेगाव शिरसाळ सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धारूर के जिळम चोसाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून आंबेजोगाईकडे मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। धाराशिवमध्ये जोर जास्त राहील बीड जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय। कळंब मासा तारखेड बोंबपाथरूड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे।
उस्मानाबादच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त राहील आणि लातूरमध्ये लातूर औसा निलंगा शिवणपाल उदगीर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. अहमदपूर बारडापूरकडे मध्यम स्वरूपाचा परळी गंगाखेड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता परभणीच्या दक्षिण भागाकडे आहे. झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये असून नांदेड जिल्ह्याकडे पूर्णा बासमत नांदेड वागळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भोकर पेठुमरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कंधार देगलुरू रोड निजामाबाद बांसवाडा धर्माबाद या ठिकाणी जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतो. आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनवटी चोदा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे. तर मिंदाळहून हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसदाणू दहा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.